ಭಾರತ ಜೋಡೋ ನ್ಯಾಯಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಫೆಬ್ರವರಿ 14, 2019 ನಡೆದ ಪುಲ್ವಾಮಾ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದ ಯೋಧರನ್ನು ಸ್ಮರಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ತಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 12 ನಿಮಿಷದ ವಿಡಿಯೋವೊಂದನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದು ದಾಳಿಯ ಕುರಿತಂತೆ ಹಲವು ಮಹತ್ವದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಸರ್ಕಾರದ ಮುಂದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. हमारे बीच राहुल जी आए हैं, वो अपने परिवार के बीच में आए हैं, शहीदों के परिवार के बीच में आए हैं. ये भी देश के सबसे ज्यादा बलिदान देने वाले परिवार से शामिल हैं. द टाइम आई स्विच टू द न्यूज, फर्स्ट फोटो वाज दैट. जमीन का है, भूमि नहीं मिला हुआ. मैंने काफी कोशिश करी, तो बात भी करी, लेकिन कोई सुनवाई नहीं होती है. और हम हमारे पति देश की खातिर खोए. ಈ ದಾಳಿ ನಡೆದು 5 ವರ್ಷಗಳಾದರೂ ಇದುವರೆಗೂ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆ ನಡೆದಿಲ್ಲ. ದಾಳಿಯ ಕುರಿತ ಸಾಕಷ್ಟು ಸಂಶಯಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಹುತಾತ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವ ಭರವಸೆಯು ಹಾಗೆ ಉಳಿದುಕೊಂಡಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಜೊತೆಗೆ ಹುತಾತ್ಮ ಸೈನಿಕರ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ತಮ್ಮ ನೋವುಗಳನ್ನು ಹಂಚಿಕೊಂಡಿರುವ ದೃಶ್ಯಗಳಿವೆ. कुछ ना पूछो, हमें तो यही लग रहा था कि सब कुछ मेरा खो गया एकदम. बगल में गए तो देखा कि इनका फोटो भी आ रहा था. टीवी खोलते ही 5वां नंबर उनका आ गया था. जांच क्यों नहीं कराई जाती है? जांच जब सब लोग बोलते हैं तो कहीं ना कहीं कुछ तो ऐसा खोट है. ಜೊತೆಗೆ ಮಾಜಿ ಸೈನಿಕರು ಹಾಗೂ ದಾಳಿ ನಡೆದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ರಾಜ್ಯಪಾಲರಾಗಿದ್ದ ಸತ್ಯಪಾಲ್ ಮಲಿಕ್ ಜೊತೆಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನಡೆಸಿದ ಸಂದರ್ಶನದ ಕೆಲವು ಅಂಶಗಳನ್ನು ತೋರಿಸಲಾಗಿದೆ. ಜೈಸೆ ಹಿ ಮೈನೆ ಪುಲ್ವಾಮಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸುನಾ, ಮುಜೆ ಪತಾ ಲಗಾ ಕಿ ಹಮಾರೆ ಜೋ ಶಹೀದ್ ಹೈ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಆ ರಹೆ ಹೈ, ತೋ ಮೈ ಸೀದಾ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಗಯಾ. ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮೇ ಉಸ್ ಟೈಮ್ ಮುಜೆ ಕಮರೆ ಮೇ ಬಂದ್ ಕರ್ ದಿಯಾ ಔರ್ ಮುಜೆ ಕಹಾ ಕಿ ದೇಖಿಯೇ ಆಪ್ ಕಮರೆ ಸೇ ನಹೀ ನಿಕಲ್ ಸಕ್ತೆ. ಮೈನೆ ಕಹಾ ಮತಲಬ್? ಔರ್ ಫಿರ್ ಲಡ್ಕೆ ಮೇ ವಹಾಂ ಸೇ ನಿಕಲಾ, ತೋ ಉಧರ್ ವೋ सब शहीद आए थे. वहाँ पे आर्मी के लोग थे और प्रधानमंत्री आ रहे हैं और मीडिया दिखा रही है, तो पूरा ड्रामा, मतलब पॉलिटिकल ड्रामा चल रहा है. लाशें 2 दिन बाद आई थी, प्रधानमंत्री को श्रीनगर जाना चाहिए था. जैसे ही 14 फरवरी 2019 को पुलवामा का इंसिडेंट हुआ जिसके अंदर हमारे 40 जांबाज शहीद हुए, और ऑपरेशन कैसे हुआ, ये दुश्मन कैसे सक्सेसफुल हो गया हमारी एरिया में आकर ऑन रोड्स के ऊपर जहां एक पॉपुलेटेड एरिया है. इट वाज अ बिग सरप्राइज, फौज की व्हीकल के साथ ऐसे कैसे हो सकता है. पुलवामा के शहीद जिस तरह हुए थे इसलिए हुए कि उन्होंने 5 एयरक्राफ्ट मांगे थे. अगर वो मेरे से मांग लेते तो मैं इमीडिएटली कर देता. जिस तरह से सतपाल मलिक जी ने कहा है, 5 जहाज अगर दिए जाते तो बाय रोड ट्रैवल की जरूरत नहीं पड़ती, इतनी बड़ी कॉन्वॉय की जरूरत नहीं पड़ती. जिस दिन ये हुआ तो ये नेशनल फॉरवर्ड पार्क में शूटिंग करा रहा था अपने, तो ये अवेलेबल मैंने 3-4 बार कोशिश की, मिला ही नहीं मुझे. 5 या 6 बजे इसका फोन आया, हाँ सतपाल भाई क्या हुआ? मैं कहा हमारे इतने लोग मर गए हैं और हमारी गलती से मरे. तो बोला नहीं नहीं चुप रहना, अभी कुछ नहीं बोलना इसको. फिर 1 घंटे बाद ये डोवाल जो मेरा क्लास फेलो, तो इसका फोन आया, सतपाल भाई आप बोल दी. मैं 2 चैनल को बोल चुका था ये बात, तो इन्होंने कहा नहीं नहीं कुछ नहीं बोलना इस पर. पुलवामा में इन्होंने उसको इग्नोर किया और पॉलिटिकली इस्तेमाल किया अपने लिए. मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूँ कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? ಭಾರತ ಜೋಡೋ ಯಾತ್ರೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಾಳಿ ನಡೆದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಹುತಾತ್ಮ ಸೈನಿಕರಿಗೆ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಿದ ದೃಶ್ಯವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಲಾಗಿದೆ. ಇದೇ ವೇಳೆ ಹುತಾತ್ಮ ಸೈನಿಕರ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಸರ್ಕಾರ ಘೋಷಿಸಿದ ಪರಿಹಾರ ತಮಗೆ ಇನ್ನೂ ತಲುಪಿಲ್ಲ ಎಂದು ನೋವು ತೋಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ
सोचने वाली बात है ना। जब तक ये चीज़ की जांच नहीं हो जाती तो हम तो ये कहेंगे कि भाई साजिश रही है, ऐसा इतना बड़ा नुकसान। हम लोग कहीं जाते हैं तो एक एक चीज़ चेक होती है, एक सुई नहीं ले जा सकते हैं, पिन नहीं ले जा सकते हैं, तो 300 किलो आर्डिक्स कहाँ पे आते हैं। एक ही बस की 40 जवानों से भरी हुई, वो भी अलग अलग कंपनी के। मोदी जी वहाँ श्रद्धांजलि दे रहे हैं, अमित शाह रक्षा मंत्री, 40 में से एक परिवार के पास किसी मिलने पहुँचे। वो भी हमारा ना रोड का हुआ है, ना सही द्वार बना हुआ है, जमीन भी नहीं, जो 5 बीघे जमीन का पट्टा होना है वो भी नहीं हुआ है हम लोगों का। जो भी सरकार ने वादे किए वो भी कुछ नहीं कर रहे हैं। चीजों में तो हम इतने भाग भाग के नहीं, 3-4 साल से हम परेशान हो गए। हम लोग अनाथ हैं, सिर से छत चली गई, इतना संघर्ष कर रहे हैं, बच्चे पालने की कितनी समस्याएं हो रही हैं, पता नहीं क्या है। मगर जांच तो करनी चाहिए सरकार को कि कैसे क्या हुआ क्या नहीं हुआ। ये जनता इतनी मूर्ख कब तक रहेगी? अब जब ये GST है, महंगाई है इतनी, ये तो हमें पता ना कि सिंगल पेरेंट्स होकर 3 बच्चों का खर्चा कैसे उड़ गए। तो ये डिजिटल इंडिया नहीं बन रही है, ये गरीब इंडिया बन रही है। कोनेयली ಭಾರತ ಜೋಡೋ ಯಾತ್ರೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಭಾವುಕರಾಗಿ ಮಾತನಾಡಿರುವ ದೃಶ್ಯ ಇದೆ. ದರ್ದ್ ಕೋ ಸಮಜ್ ನಹೀ ಸಕ್ತೆ ಹಮ್ ಸಮಜ್ ಸಕ್ತೆ ಪುಲ್ವಾಮಾ ಕೆ ಜೋ ಸೈನಿಕ್ ಥೆ ಉನ್ಕೆ ಬಚ್ಚೋ ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಮೈ ಜಾನ್ತಾ ಹೂನ್ ಮೇರೆ ದಿಲ್ ಮೇ ವಹೀ ಹುವಾ ಹೈ ಜೋ ಯಹಾಂ ಪೆ ಕಶ್ಮೀರ್ ಮೇ ಲೋಗ್ ಮರ್ತೆ ಹೈ ಉನ್ಕೆ ದಿಲ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ ಜೋ ಫೋನ್ ಕಾಲ್ ಆತಾ ಹೈ ಕ್ಯಾ ಲಗ್ತಾ ಹೈ ವೋ ಮೈ ಸಮಜ್ತಾ ಹೂನ್. ಮತ್ತಷ್ಟು ವಿಶೇಷ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯಲು ಈ ದಿನ .com ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.